मराठी भाषेच्या भविष्याविषयी अनेक भाषा अभ्यासक चिंता व्यक्त करत आहेत. येणाऱ्या पिढीला भाषाज्ञान आहे का? असेल तर ते अभिमानानं ते पुढच्या पिढीला देतील का? असे असंख्य प्रश्न ते उपस्थित करतात. पण नांदेडच्या जिल्हा परिषद शाळेतील मुलं जपानी भाषा बोलतात आणि त्यातच आपलं उज्ज्वल भविष्य साकारण्याचं स्वप्नसुद्धा बघतात. बघूयात. जपानी भाषेत बोलणारे हे विद्यार्थी परदेशात राहणारे नाही तर नांदेडच्या मारतळा जिल्हा परिषदेचे विद्यार्थी आहेत. मातृभाषेव्यतिरिक्त इतर भाषांची भीती मनात ठेवून अनेकांचं शैक्षणिक नुकसान झाल्याचं आपण पाहिलंय. पण मराठी व्यतिरिक्त केवळ हिंदी इंग्रजी नाही तर मारतळा शाळेचे विद्यार्थी जपानी भाषेतही बोलतात. नांदेड जिल्ह्यामध्ये काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना भविष्यवेध हे प्रशिक्षण दिलं गेलं आणि यामध्ये मारतळा शाळेचे शिक्षक रवी ढगे सर सहभागी झाले होते. यातूनच त्यांनी प्रेरणा घेतली आणि मुलांना चक्क जपानी भाषेचे धडे दिलेत. बऱ्यापैकी मुलांना चांगल्या पद्धतीने जापानीज भाषेमध्ये आवड निर्माण व्हायला लागली. मुलं जापानीज भाषेमध्ये अंक असतील, जापानीज भाषेमध्ये वार असतील, जापानीज भाषेमधील एकमेकाचे संवाद असतील, छोटे छोटे कन्वर्शन चांगल्या पद्धतीनं, माझ्याहीपेक्षा चांगलं म्हणायला हरकत नाही, म्हणजे माझ्यापेक्षा चांगले विद्यार्थी आहेत आणि हे वेद प्रशिक्षणाचं यश आहे. केवळ एखाद्या विशिष्ट वेळीच मुलं जपानी बोलतात असं नाही तर इतर शाळेत एक साथ नमस्ते असं म्हणत शिक्षकांचं स्वागत करणं असो किंवा मग महापुरुषांच्या जयंतीची भाषणं असो, ती सुद्धा जपानी भाषेतच होतात. ओयो गुड मॉर्निंग, वाताशी नो नामाए नांदिनी सुभाषु ढागे, म्हणजेच माझे नाव नांदिनी सुभाष ढागे असे आहे. खर तर भाषा हा विषय आपल्या शैक्षणिक अभ्यासात तसा दुर्लक्षित राहिला. केवळ पोटापुरते मार्क मिळवण्यासाठी भाषेचा अभ्यास करायचा ही विद्यार्थ्यांची वृत्ती असते. पण जिल्हा परिषद शाळा मारतळाचे विद्यार्थी मात्र अगदी सहज जपानी भाषेत संवाद साधतात आणि त्यांच्या याच भाषा कौशल्याची मुलांना करिअर करताना सुद्धा मदत होणार हे निश्चित. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विविध भाषा अवगत असणाऱ्यांना प्राधान्य दिलं जातं. भाषा अनुवादक म्हणून करिअरची संधी मिळते. इतर भाषांमधलं साहित्य स्वतःच्या भाषेत म्हणजे मातृभाषेमध्ये अनुवादित करून भाषेच्या गौरवात भर घालता येते. संबंधित भाषिकांच्या देशात जाऊन तिथली संस्कृती, साहित्य, संगीत या सगळ्याचा सखोल अभ्यास करता येतो. बहुभाषिक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये वेगळाच बदल आणि चमक जाणवते. आपली बोलण्याची शैली देखील सुधारायला मदत होते. जपानी किंवा फ्रेंच भाषा शिकून करिअरच्या उत्तम संधी मारतळाच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत आणि तशीच मोठी स्वप्न बघण्याचा आत्मविश्वास सुद्धा या मुलांमध्ये पाहायला मिळतोय. मग जापानीज भाषा येत असेल त्याला कंपनी येणार आहे, आपल्या इकडे जापानीजच्या कंपनीज आहेत, किंवा मग जापान या देशामध्ये जाण्याचं स्वप्न त्यांचं पूर्ण होईल आणि भविष्यामध्ये इथला विद्यार्थी जापानमध्ये नोकरी करताना दिसेल याच्यात काही माझ्या मनामध्ये तर शंका नाही. भविष्यामध्ये हे विद्यार्थी मोठे झाले पाहिजे आणि ते चांगल्या पद्धतीनं टिकले पाहिजे. जिल्हा परिषदचा विद्यार्थी आपल्या जिल्हा परिषद शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन आज कुठेतरी बदललेला. मातृभाषेसोबतच इतरही भाषांचा आदर करणारी आणि भाषा अवगत करून ती समृद्ध करणारी पिढी ढगे सरांसारख्या शिक्षकांमुळे निश्चितच शक्य होणार आहे.
आणि त्यासाठी या सगळ्यांचंच कौतुक करायलाच हवं. नांदेडहून अजिंक्य घोंगडेसह रिद्धी म्हात्रे, पुढारी न्यूज. Thank you.